रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 606 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामं सुरळीत सुरू आहेत, मात्र महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर या जबाबदारीतून मला मुक्त करा, अशी थेट मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना आदेश देत कारवाई करण्याचे संकेत दिलेत. यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रोपवे कंपनीला तातडीने नोटीस बजावली आहे. संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा या कामामध्ये लक्ष घालावा आणि रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम संभाजीराजेच करू शकतात असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर पुन्हा एकदा संभाजीराजे हे या किल्ल्याच्या कामामध्ये सक्रिय झाले आहेत. दरम्यान संभाजीराजे यांच्या भेटीनंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी रोपवे कंपनीला नोटीस बजावल्याने रोपवे कंपनीचे चांगलेच धाबे तणले आहेत.